साहब, विद्यमान सदस्य ग्राम पंचायत सरवलीपाड़ा यांच्या ठिकाणी विशेष गौरवनीय सन्मान आज स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। अतिथी विद्यमान सदस्य ग्राम पंचायत सरवली माननीय श्री रतनजी चौधरी साहब यांच्या ठिकाणी विशेष गौरवनीय सन्मान या ठिकाणी केला जातोय। अतिथी देवो भव, अतिथी हा देवा समान असतोय आणि या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून या अतिथींचं मान्यवरांचं विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं। धन्यवाद। अँड बॅक टू नाऊन क्रिकेट, पुन्हा मित्र आपण जातोय मैदानाकडे आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया सुमधुर आवाज या परिसरातील एक नामांकित असे समालोचक, युवा समालोचक विशाल आणि त्याचबरोबर या व्यासपीठ मंचावर माननीय गणेशजी गणेश तरे साहेब या ठिकाणी उपस्थित, माजी सरपंच ग्रामपंचायत, माजी उपसरपंच ग्रामपंचायत सोनाळे गणेश तरे साहेब या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांच्या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरव आणि सन्मान केला जातोय। माननीय श्री गणेशजी तरे, माजी उपसरपंच ग्रामपंचायत सोनाळे यांच्या ठिकाणी विशेष गौरवनीय सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। तर जाऊया पुणे आपण मैदानाकडे आणि प्रत्यक्ष जेव्हा सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया सुमधुर आवाज, व्हॉइस ऑफ सरवली, एक उत्कृष्टाचा समालोचक, युवा समालोचक विशाल पाटील। थँक्यू मोहन वर्ड सर सो मचच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊया। अमर स्पोर्ट कासने फिल्डिंगचा डिसिजन घेतला आणि पहिल्या षटकासाठी दरम्यान बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाले सुरेश आणि ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण आणि अरविंद। चार षटकीय सामना आहे, पावप्रेत षटक दमान सुरू होईल आणि जी फील्ड सजवली आहे टीम कासनेने, एक तुम्हाला मिड ऑफ कव्हर रिजनला एक फिल्डर आहे, एक पॉईंट रिजनला, एक थर्ड मॅन, एक फाईन लेग। चला गेम प्ले करूया। पहिल्या षटकाची सुरुवात दरम्यान करतील गोलंदाज सुरेश, पहिला बॉल लपताम ओ द विकेट, दरम्यान पहिलाच बॉल इनफील्डच्या वरनं उडवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आणि एकदा विघ्न दमांक कम्प्लीट झाली आणि एकदाच्या मदतीने ऑफ द मार्क झाला बॅट्समन प्रवीण आणि ऑफ द मार्क झाली आहे टीम गावदेवी ओली। कुठे ना कुठे एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, थोडीशी मित्रमाने टायमिंग चुकीची राहिली, तशा बलबुत्यावर बॉल इनफील्डला पूर्णपणे क्लिअर करू शकला नाही, बट हरकत नाही आहे, एकदा विघ्न कम्प्लीट झाली आहे। पुढचा बॉल इने फुलटॉस बॉल मिडल ऑफ द बॅट इनफील्डच्या वरनं उडवलाय, बॉल जाईल वन बाउन्स इन टू द फेन्स, या इनिंगचा हा पहिला अप्रतिम चौकार, चार धावा। नक्की छत्रपती शिवाजी महाराजांचं मधुर संगीत आपण दमान ऐकलं डी जे हर्षल यांच्या माध्यमातून। नक्कीच या गोष्टीवर जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मी ऐकतो तेव्हा मला एक इन्सिडेंट आठवतो। नक्कीच 21 ते 23 फेब्रुवारी सोनारपाडा इथं आम्ही टुर्नामेंट कव्हर करत होतो, तर त्याच विभागातील एक युवा समालोचनाने मला प्रश्न विचारला होता की विशाल पाटील, तुम्ही जेव्हा समालोचन सुरू करता तेव्हा तुम्ही नेहमी महाराजांचं नाव प्रथम का घेता, तेव्हा उत्तर द्यायचं होतं मला आणि उत्तर भरपूर सारे मनामध्ये सुरू होते, बट एक उत्तर मी त्याला दिला की या जगामध्ये आपण दरम्यान 333 कोटी देवांना मानतो, बट सांगायचं झालं तर 333 कोटी देवांना एका बाजूला आपण ठेवू आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आपण एका बाजूला ठेवू असं का? कारण या जगामध्ये एकमेव अद्वितीय उदाहरण आहे की माणसाच्या जन्माला येऊन दैवत्वाला स्वतःच्या कर्तृत्वावर जोरावर जाता येतं हे ज्यांनी सिद्ध केलं ते नाव म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिव छत्रपती। बट कुठे ना कुठे सांगताना खूप दुःख होतं की ज्यांचं नाव आपण मोठ्या आदराने घेतो, ज्यांना आपण दैवत मानतो, छत्रपती शिवाजी महाराजांचे धडे कुठे ना कुठे पुस्तकातून गायब होत चाललेले आहेत, ज्यांचा मी तर म्हणे पूर्ण इतिहास पूर्ण जग शिकतोय, बट त्यांची मी तर म्हणे ना जन्मभूमी, त्यांची कर्मभूमी महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठे त्यांचा इतिहास शिकवला जात नाही आहे, याचा कुठे ना कुठे दुःख वाटतोय। बट सध्याच्या घडीला आपण मागच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊया। आता जो स्कोर कार्ड आहे, नक्कीच नितिवली गावचे युवा समालोचक होते प्रथमेश ठाकूर, त्यांनी हा प्रश्न विचारला होता। नक्कीच असं होतं कारण जेव्हा मी देखील सुरुवात केली होती असे भरपूर सारे प्रश्न माझ्या मनामध्ये देखील येत होते,
पुन्हा एकदा इनफील्ड मध्ये बॉल जातोय, लॉन्ग ऑन रिजन मध्ये फिल्डर उपस्थित आहेत, एक धावसंख्या मग कंप्लीट केली जाईल आणि एक धावीच्या मदतीनं आता स्कोअर कार्ड पहिल्या षटकामध्ये आहे 8. अजून देखील तुम्हाला काही बॉलचा खेळ बाकी आहे. थोडं फास्ट खेळायचंय. इनदमा स्टेप आउट होऊन इनफील्डच्या वरनं उडवलाय, वॉट अ शॉट, क्रॅकिंग ड्राईव्ह, बॉल जाईल वन बाउन्स इन टू द फेन्स, लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंगचा हा दुसरा अप्रतिम चौकार, 4 धावा मिळतील. इथं आलेत आणि आफ्टर फर्स्ट ओव्हर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 12 12 धावा फलकावरती. अजून देखील येणाऱ्या 3 षटकांचा खेळ इथं तर बाकी आहे. टॉस जिंकून टीम कासनेच्या कॅप्टनने फिल्डिंगचा डिसिजन घेतला होता, बट कुठे ना कुठे मी त्या म्हणतो डिसिजन खरा ठरला नाही आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात आणि अजूनपर्यंत विचार केला पण एकही विकेट देखील गेली नाही आहे. जर त्याच पलीकडे आपण विचार केला गावदे ओलीच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात इथनं त्यांना मिळाली आहे आणि दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेत गोलंदाज. नक्कीच नाना गोंदली सज्ज झाले दुसऱ्या षटकासाठी आणि नक्कीच पहिल्या ब्रेक थ्रूचा शोध अजून देखील सुरू आहे, कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला जेव्हा जेव्हा रनगतीवर रोख लावायचा असतो तो महत्वाचं काय असतं, तुम्हाला विकेट घेणं गरजेचं असतं आणि विकेटची गरज आहे टीम अमर स्पोर्ट कासनेला. इन अ फुल टॉस बॉल, मिस टायमिंग फटका आहे, फिल्डर उपस्थित तर आहे, कॅचची संधी आणि फायनली ज्या विकेटची गरज होती ती विकेट इथं काढून दिली आहे गोलंदाज नाना गोंदलीने आणि लागणार हा पहिला झटका टीम गावदेवी ओलीला, बॅट्समन आउट. फुल टॉस बॉल होता आणि कुठे ना कुठे लॉंग ऑफ रिजम मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समनने, बट थोडीशी मी तर म्हणेन ताकदची कमी राहिली, कारण एलिव्हेशन मिळालं होतं, डिस्टन्स थोडीशी कमी राहिली त्याच्या स्वरूपामध्ये. पहिला धक्का इथं दमान लागला टीम गावदे ओलीला, क्रमांक 3 वर बॅट्समन इंटर झालेत, विकास आलेत. इथनं विकासला पण विकास करावा लागेल, कारण पहिला झटका लागलाय आणि इथनं स्वतःचा डाव सावरावा लागेल. इथनं चेंज ऑफ द पेज डिलिव्हरी प्रश्न पडला होता फलंदाजाला की कोणत्या माध्यमातून हा बॉल खेळा बा, कारण टप्पा पडल्यानंतर थोडासा एक्स्ट्रा बाउन्स दमान इथनं मिळाला गोलंदाज नाना गोंदली यांना, डॉट बॉल आला आहे. आणि आतापर्यंत ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता की जर तुम्हाला माशामध्ये कमबॅक करायचं असेल तर विकेट घेणं गरजेचं आहे आणि विकेट दमान घेतला इथनं दमान ऑनसाईडला खेळले आहेत, बॉल आउटफील्डमध्ये जातो, फिल्डर उपस्थित आहेत, मिड विकेट रिजनला पकडतील, फेकतील, दोपर्यंत 2 धावा इथनं कम्प्लीट केल्या जातील. चांगला तालमेल रनिंग बिटवीन द विकेट मध्ये दोन्ही बॅट्समन्स मध्ये. इथं पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता, स्विंग यानं मिस, डॉट बॉल आलाय. जे ग्राउंडमध्ये खेळण्याची मी तर म्हणेन एक वेगळी मजा आहे, कारण जो तुम्ही ग्राउंड बघताय पूर्णपणे इंटरनॅशनल लुक जो असतो ना तो पूर्णपणे या ग्राउंडला दिला आहे, पूर्ण अफाट मेहनत मी तर म्हणेन जयमान सरोली 40+ क्रिकेटची सातत्याने भरपूर दिवसांपासून या ग्राउंडवर त्यांनी मेहनत घेतली आहे आणि तीच मेहनत तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून दिसते. इथं फुल टॉस बॉल, फटका उडवलाय, फटका तर चांगला आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील, बॉल जाईल वन बाउन्स इन टू द फेन्स, 4 धावा मिळतील.
थोडीशी मी तर म्हणेन खराब गोलंदाजी, फुल टॉस बॉल होता. आतापर्यंत जर आपण बघितलं लेंथ डिलिव्हरीज टाकत होते तोपर्यंत बॅट्समनला थोडीशी कठीण स्थिती फेस करावी लागत होती. बट दरम्यान फुल टॉस बॉल टाकला, बॅट्समनसाठी संधी होती आणि त्या संधीचं सोनं देखील केलं बॅट्समन प्रवीणने. त्यांच्या बॅटमध्ये चौकार आलाय. आणि काय असतं मित्रांनो, जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं आहे ना तर सूर्यासारखं जलाव पण लागतं, मेहनत करावी लागते. इथं पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन फटका उडवलाय, फटका यावेळेस चांगला आहे, मिडल ऑफ द बॅट बॉल पाठवलाय लॉन्ग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंगचा हा पहिला ब्लास्ट, मिळतील धावा 6, षटकार. डेफिनेटली गाठायल. सो 2 षटकांमध्ये ज्या धावा बनल्यात 24 आणि विकेट गेली 1, आणि तिसऱ्या षटकामध्ये द मान न्यू बॉलर सुभाष. वायतम ओ द विकेट, पहिलाच बॉल दमा. इथं फुल टॉस बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, फिल्डर उपस्थित आहे, कॅचची संधी आणि कॅच ड्रॉप झाली आहे. आता बघा, आता इथनं दोष देणार देखील कोणाला, कारण मी तर म्हणे एक सोपी कॅच होती, पकडायला हवी होती. आणि जर कॅच पकडली असती तर कदाचित 2 धावा देखील वाचले असते, 1 विकेट देखील मिळाली असती, थोडंसं समीकरण वेगळं असतं. बट तसं काही घडत नाही आहे, कॅच ड्रॉप झाली आहे आणि 2 धाब्याच्या मदतीनं आता स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल 26 वर. कारण क्रिकेटमध्ये छोटे छोटे कॅल्क्युलेशन भरपूर इम्पॉर्टंट असतात. इथं आता फटका उडवलाय, मिडल ऑफ द बॅट, व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर. या इनिंगचा हा दुसरा ब्लास्ट, बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ ह्यूज अँड मासिव्ह हिट, षटकार. आता इथनं भरपूर सारे प्रश्न निर्माण झाले असतील. जर आपण विचार केला, जी कॅच ड्रॉप केली ना, ती कॅच पकडली असती तर कदाचित हा षटकार देखील वाचला असता. हा देखील कॅल्क्युलेशन करायला पाहिजे टीम कासनेने, कारण आता या 7-10 मदतीने स्कोअर कार्ड जाऊन पोहोचला 32 वरनं. जर अशीच बॅटिंग शेवटच्या षटकापर्यंत दरम्यान झाली तर नो डाऊट आपल्याला एक मोठा टोटल दरम्यान पाहायला मिळेल. बट त्याच पलीकडे इथनं जर या स्कोअरकार्डमध्ये अडथळे आणायचे असतील टीम कासनेला, तर इथनं विकेट घेणं गरजेचं असेल, कारण मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला जी जोडी आहे प्रवीण आणि विकास, ते चांगली बॅटिंग करतात आतापर्यंत. कारण प्रवीण याच्या बॅटमधनं 2 चौकार आलेत, 1 षटकार, त्यानंतर विकासने देखील आता षटकार ठोकलाय आणि मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे आक्रमण केलं जात आहे गावदेवी ओलीच्या बॅट्समनच्या माध्यमातून. तर इथं दबाव डेफिनेटली जाणवेल टीम कासनेला आणि स्पेशली गोलंदाज सुभाषला, कारण पहिल्या बॉलवर ऑलमोस्ट विकेट काढली होती बट लॉंग ऑन रिजनला कॅच ड्रॉप झाला, त्या बॉलवर 2 धावा आल्या, त्यानंतर पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला बॅट्समॅन विकास आले आणि त्याच्या बॅटमध्ये षटकार आला. पुढचा बॉल इन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची एज लागली आहे, फायनली ज्या विकेटची गरज होती ती विकेट काढली आहे गोलंदाज सुभाषने. लागणारा हा दुसरा झटका टीम गावदेवी ओलीला, बॅट्समन आउट. कुठे ना कुठे लाईन थोडीशी खराब होती बट स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समन विकासने आणि बॅटची एज लागली आणि त्याच्या माध्यमातून इथं दुसरा विकेट गेलाय. सो नेक्स्ट मॅच साठी मी पुन्हा एकदा आवाज देईन. न्यू बॅट्समन कैलास आलेत आणि आतापर्यंत मी तर म्हणे टॉस हरल्यानंतर बॅटिंग करताना पूर्णपणे चांगल्या स्थितीमध्ये टीम गावदेवी ओली, विकेट जरी गेलेत इथनं पुन्हा एकदा लाईन अपील केली जाते. एक्झॅक्टली काय घडलं, व्हाईट बॉलचा इशारा आहे, दुकान टप्पा पडल्यानंतर उजव्या एसटीच्या खूपच बाहेर बॉल निघाला होता, स्क्वेअर बॉलचा इशारा आलाय आणि एक्स्ट्रांच्या मदतीने आता स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल 33 वर.
सला फास्ट केला इतना फटका चांगला आहे अंडरही अंदाजामध्ये फटका केले बॉल लॉन्ग ऑफ रिजनला तो एक धाव कंप्लीट झाली आहे आणि फक्त एकच धाव असेल चांगली फील्डिंग झाली गोलंदाज सुभाष याच्या माध्यमातून सध्याच्या घडीला जी फील्ड सजवली टीम कासनीने तुम्हाला एक लॉन्ग ऑन एक लॉन्ग ऑफ एक एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फिल्डर एक थर्ड मॅन एक लॉन्ग लेग एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक खाऊ करणं एक मिड विकेट अपील बट कुठे ना कुठे इम्पॅक्टचा विषय असेल लेग बायच्या माध्यमातून ही सिंगल कंप्लीट केली जाते कारण LBW विकेट जर तुम्हाला हवा असेल ना तर महत्त्वाचं काय असतं की तुमची पिचिंग इन लाईन असावी लागते तुमचा इम्पॅक्ट इन लाईन असावा लागतो आणि ही विकेट मेन हिटिंग असावा लागतो तेव्हा जाऊन तुम्हाला LBW विकेट मिळतो या भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या असतात या विकेटसाठी इथे म्हणा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न बॅटची एज लागली आहे आणि फिंगर अप अजून एक इथं धक्का लागतो यावेळेस बॅट्समन कैलासला वापस जावं लागेल आणि लागणार हा तिसरा झटका टीम गावदेवी ओलीला कुठे ना कुठे या षटकामध्ये मी तर म्हणे कमबॅक केला गोंदा सुभाषने कारण मी उल्लेख केला होता जर मॅचमध्ये तुम्हाला कमबॅक करायचा असेल रणगतीवर रोक लावायचा असेल तर विकेट घेणं गरजेचं आहे आणि या षटकामध्ये तब्बल काढले 2 विकेट आपल्या टीमसाठी आणि कमबॅक करून दिला आहे गोंदा सुभाषने मॅचमध्ये नगीजा सन्माननीय आमचे मिलिंद भाऊसाहेब जर आपण प्रेक्षकांमध्ये कुठे उपस्थित असाल सो दादांना विनंती असेल की दादा आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे तुमचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि स्नेह स्वागत करतोय आणि 3 षटकांच्या अखेरीस जो टोटल बनला आहे 35 अजून देखील इथं 6 बॉलचा खेळ बाकी आहे जर आपण कॅल्क्युलेशन केलं येणाऱ्या 6 बॉलमध्ये दाते 12 धावा जरी आल्या तर 45 किंवा 47 एक चांगला टोटल असू शकतो कारण 40+ क्रिकेटमध्ये जो मुळे जर तुम्हाला मॅचेस जिंकायचे असतील तर 35 किंवा 40 एक चांगला टोटल मानला जातो आणि सध्याच्या घडीला 3 षटकांमध्ये 35 बनल्यात अजून देखील 6 बॉलचा खेळ बाकी आहे म्हणजे सांगायचं झालं तर टीम गावदेवी ओली टॉसरनंतर बॅटिंग करते तर एक चांगल्या कंडिशनमध्ये आहे बट कुठे ना कुठे येणाऱ्या 6 बॉलमध्ये कमीत कमी 10 धावा जर बनवल्या तर एक चांगला टोटल असेल पण फिल्डिंग पाहतायत कुठे ना कुठे एक शॉर्ट थर्डमॅन रिजनला तुम्हाला फिल्डर पाहायला मिळेल भरपूर कमी वेळेला टेनिस क्रिकेटमध्ये शॉर्ट थर्डमॅन रिजनला फिल्डर असतो आणि ते चित्र देखील इथं पाहायला मिळतंय कारण बॅकवर्ड पॉईंट रिजनला आता चेंजेस केले जात आहेत त्याला फास्ट केला थोडंसं कारण मित्रांनो अजून देखील विचार केला तर फर्स्ट राऊंडमधल्या 3 मॅचेस अजून देखील बाकी आहेत आणि या मॅचची एक इनिंग देखील बाकी आहे इथं बॅक टू द बॉल स्ट्रोक केले होते थोडंसं मी ते म्हणजे नॉन स्ट्रायकर यांच्या बॅट्समनच्या जीवाला धोका होता बट एक धाव कंप्लीट झाली आहे आणि शेवटच्या षटकामध्ये नानू गोलंदाजी करतात पहिल्या बॉलवर जमा सिंगल आली अजून देखील 5 बॉलचा खेळ बाकी आहे टप्पा पडल्यानंतर थोडासा आत्मच्या दिशेने बॉल आला होता आणि इथं डॉट बॉल आला आणि शेवटच्या षटकामध्ये हेच गरजेचं आहे टीम कासनेसाठी की कमीत कमी धावा खर्च करून आपल्या टीमला या मॅचमध्ये एक चान्स देण्याचा प्रयत्न इथं दरम्यान गोलंदाज नानूला करावा लागेल डॉट बॉल आला आहे अजून देखील इथं 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि नानूचा डेफिनेटली इथं प्रयत्न असेल की कमीत कमी धावा पुढचा बॉल राईट ओ द विकेट इथं फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळले आहे स्क्वेअर लेग रिजनमध्ये फिल्डर उपस्थित आहेत आणि फक्त एकच कंप्लीट केली जाईल आणि टीम गावदेवी ओली कुठे ना कुठे निराश असेल कारण शेवटच्या षटकाचा मित्रांनो खेळ सुरू आहे ज्या षटकामध्ये तुम्हाला हल्ला चढवायचा आहे मोठे फटके खेळायचे आहेत त्या षटकामध्ये मोठे फटके येत नाही आहेत आतापर्यंत या षटकामध्ये ज्या धावा आल्यात फक्त 2 अजून देखील इथून 3 बॉलचा खेळ बाकी असेल एखादा मोठा फटका नक्की पूर्णपणे एक चांगल्या टोटलकडे घेऊन जाईल पण तो मोठा फटका येईल कोणाच्या बॅटमधून हा देखील प्रश्न इथनं स्टेप आउट झाले आहेत फुल टॉस बॉल फिल्डर उपस्थित तर आहेत बट मिस फील्ड झाली आहे आणि बॉल थांबणार नाही आहे बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाव मिळतील मिसफील्ड झाली आहे
थोड़ीशी मित्र म्हणजे ना घाई झाली वाइडिश लॉन्ग ऑन रिज्यूम मध्ये फील्ड मध्ये गिसा सन्मान नाही येत ना तर मान शुभाग म्हण झालाय गिजा सन्मानी है कासनी गाँव के भाऊ साहब आमचे मिलिंद दादा भोईर यांचा शुभाग मन झालाय सो दादांना विनंती असेल की तुम्ही व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे तुमचं देखील आम्ही शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2021 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊया इथं भरपूर मोठी मित्र म्हणे मिस्टेक झाली आहे कारण हा नो बॉल आहे आणि प्लस चार धावा म्हणजे 1+4 अशा 5 धावा असतील इतना नक्कीच होलसेल मध्ये धावा खर्च केला जातो आता 5 धावांच्या मदतीने आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 46 वर आता मित्र म्हणे कठीण स्थिती टीम कासनेसाठी कारण टोटल 46 वर जाऊन पोहोचला फ्री हिट बॉल फटका उडवला मिस टाइमिंग आहे फील्डर उपस्थित आहे कॅच पकडली देखील काही फरक पडणार नाहीये कारण फ्री हिट बॉल आहे दोन धावा कंप्लीट झाल्यात बॅट्समन बॅट्समनला वाटलं की आउट झालो की काय पण फ्री हिट बॉल होता आणि फ्री हिट बॉलवर सांगायचं झालं तर तुम्ही फक्त रनआउट होऊ शकता दुसऱ्या कोणत्याही माध्यमातून तुम्ही आउट होऊ शकत नाही आणि स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 48 वर एक चांगला टोटल मी ते म्हणजे टॉस हरल्यानंतर बॅटिंग करताना टीम गावदेवी ओली इथं पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन मारलेला फटका फिल्डर उपस्थित होते बट कॅच ड्रॉप झाली आहे भरपूर साऱ्या चुका या इनिंग मध्ये दरम्यान आपण घडताना बघितल्या टीम कासनेच्या माध्यमातून इथे तिसरे धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा देखील कंप्लीट आणि चौथीचा प्रयत्न केला जातोय आणि चौथी देखील कंप्लीट केली जाते बघा आता किती मोठी मिस्टेक आहे कारण जिथनं तुम्हाला फक्त 2 धावा द्यायच्या होत्या तुम्ही तिथनं 2 धावा एक्स्ट्रा खर्च केल्या आणि अशाच प्रकारे पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर ज्या धावा बनल्यात 52 आणि विकेट्स गेले 3 म्हणजे 53 धावांचं एक मोठं टार्गेट सेट केले टीम गावदेवी ओली ने अगेन्स्ट कासने सो नेक्स्ट मॅच टॉस कडे आपण वळूया नगीज या मॅचची विजेता टीम आणि टीम साविंद्रा अशी मॅच असेल 52 धावा बनले आणि 53 धावा इथे चेस डाऊन करायच्यात भरपूर मोठे मित्र म्हणे लक्ष आहे भरपूर साऱ्या मिसफील्ड देखील झाल्या कॅचेस देखील ड्रॉप झाल्या बट त्या सर्व गोष्टी विसरून आता 53 धावा कशा प्रकारे चेस डाऊन केल्या जातील याचा विचार दरम्यान इथनं करणं गरजेचं असेल टीम कासनेच्या माध्यमातून सर लवकर फिल्डिंग लावून घ्या टीम गावदेवी ओली सर फास्ट केला थोडस 53 धाव्यांचं टार्गेट आहे लक्ष भरपूर मोठं आहे सला फास्ट केला मित्रांनो नगीच टीम गावदेवी ओलीला सूचना असेल की तुम्ही अवघ्या 20 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं कंप्लीट करायची आहेत कारण अजून देखील आजच्या दिवसामध्ये भरपूर साऱ्या मॅचेस आम्हाला खेळवायच्या आहेत सो प्लीज फास्ट केला फिल्डिंग लावून घ्या टीम गावदेवी ओली तुम्हाला पुन्हा एकदा विनंती असेल आणि टीम अमर स्पोर्ट कास्टने आपण आपली ओपनिंग पेअर लगेच पाठवायची आहे आणि नेक्स्ट मॅचसाठी सज्ज राहायचे टीम साविंद्रा चालू मॅचची विजेता टीम तुमच्यासोबत लढत देईल हॅलो नक्कीच टीम पीसीए जर आपण उपस्थित असाल तर नक्कीच आपण देखील संपर्क साधायचा टीम पीसीए चला गावदेवी ओळी संघ आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर अमर कासने संघाला विनंती आपण आपली सलामी जोडी लगेच टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची आहे विजेचा लक्ष 53 धावांचा चला पंचांना विनंती यशाला गावदेवी ओळी प्लीज आपण उशीर करू नका लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि प्रत्यक्ष क्षेत्ररक्षण लावून
घेतलं जाईल तेव्हा विनंतीशील अमर कासने सांगाला आपणही आपली सलामी जोडी लगेच टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची आहे. हॅलो, लाईव्ह टेलिकास्टचा आवाज व्हॉल्यूम पोहोचत नाही आहे. जॉइंटर ऑपरेटर्स, जो काही तांत्रिक बिघाड असेल प्लीज आपण थोडंसं दुरुस्त करायचं आहे. व्हॉल्यूम आवाज पोहोचत नाही आहे, लाईव्ह टेलिकास्टचा आवाज पोहोचत नाही आहे. जॉइंटर ऑपरेटर्स, आपण जो काही तांत्रिक बिघाड असेल तो थोडंसं प्लीज दुरुस्त करायचं आहे. अँड बॅक टू नाऊ क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानात जातो आहे. विजयाचं लक्ष 53 धावांचं प्रतिशत आपण विचार केला, 13.85 सरासरी. चला ओवळी संघ आपण आपले शतरक्षण लावून घ्यायचं आहे. अमर कासने संघाला विनंतीशील आपण आपली सलामी जोडेल की टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायचं आहे. रामदास सेळके आणि त्याचबरोबर हॅलो, चला प्लीज आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांना विनंतीशाला आपण प्लीज सामन्याला सुरुवात करायची आहे आणि चालू 4 षटकासाठी फक्त आणि फक्त 20 मिनिटांचा अवधी आपण सेट करायचं आहे. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. तर सलामी जोडी आपण पाहतोय रामदास शेळके नॉन स्ट्राईकसाठी जयवंत कोळेकर. माझा निश्चित अमर कासने संघात मी सर्वात महत्वाचं ट्रम्प कार्ड थोडंसं इन्जॉयड असल्याकारण सध्या आमच्या समन कक्षाचे जॉईंट 12 मॅन म्हणून नारायण सर इन्जॉयड आहेत. संघातील सर्वात महत्वाचं ट्रम्प कार्ड उत्कृष्ट अष्टपैलूचा खेळाडू आहे, मात्र इन्जॉयड असल्याकडे संघामधून इन नाही आहे आणि सध्या 12 मॅन. तर सलामी गोलंदाज प्रभाकर, वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला. गोलंदाज दुसरा संपत्ती, प्रभाकर स्ट्राईक रोटेट करतोय रामदास. गोलंदाज कुठेतरी आपल्या फॉलो मध्ये थोडासा चुकतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोलल्यावर पंचरकड गाठ घेतोय प्रभाकर आणि पहिलाच चेंडू अक्रॉस द लाईन थोडस आडवी बॅटने चेंडूला प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू जातो डीप लॉंग नॉन स्टॉपला. पंचरकडनं अधिकृत घोषणा केली जाते, इशारा केला जातो. बॅट आणि चेंडूमध्ये हलकासा स्पर्श आपण पाहिला होता. आउटसाइड एज घेऊन चेंडू जातो डीप लॉंग नॉन स्टॉपला. एक धाव मिळते फलंदाजाला, एक धाव आणि संघाचा खातं उघडतो. संघाचा सरगिणेश होतो. धावसंख्या बिनबाद एक. आतापासून स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. बॅट्समन जयवंत याला पंचांना विनंती चालू सामन्यासाठी आपण टाइम सेट करायचं आहे आणि फक्त 20 मिनिटं राहतील फर्स्ट इनिंग संपण्यासाठी. अगेन्स्ट गोलंदाज प्रभाकर जागेवर मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. चेंडूची लाईन रीड करू शकला नव्हता. फटका मारण्यासाठी सर्वात महत्वाचा असा तुमचं फुटवर्क.
बदल आली ते पायांची हालचाल पायांची मुवमेंट फार महत्त्वाची असते. कुठल्या प्रकारचे आपण पाहिलं होतं जागून मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज जेवण याचा चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता होती धावसंख्या स्थिर आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज प्रभाकर राईट मोरचा मारा करतो पंचांना क्रॉस करतोय. या ठिकाणी चेंडू ऑन साईडला बिरकावून दिले चेंडू हवेमध्ये शत्रक्षक प्रवीण कुठल्या प्रकारची चूक करत नाहीये. अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो आणि पहिला फलंदाज जेवण मात्र हा बाद होतोय. नेक्स्ट न्यू बॅट्समॅन नाना येतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाजांच्या बरगाव बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे जेवण याचा मात्र या ठिकाणी मात्र चेंडूला उडवलेले चेंडू हवेमध्ये शत्ररक्षक यतीश मात्र कुठेतरी चूक करतोय आणि निश्चितच कुठेतरी सूर्यांची किरण डोळ्यावर आलेली आणि या अनुषंगाने मात्र झेल कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. दोन धाव मिळतील फलंदाजाला जीवदान मिळतंय आणि चेंडू मात्र एक सेफ लँडिंग झालं होतं. नो मॅन्स लँडवर आपण चेंडू पाहिला होता. यतीशाला मात्र निश्चित कुठे सूर्यांची किरण डोळ्यावर आल्यामुळे चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला नाहीये. दोन धावा कंप्लीट दोन धावांनी सांगायची धावसंख्या दोन्ही पुढे धावसंख्या होती 1-3 पहिले षटक प्रगतीपथ विजयाचं लक्ष 53 धावांचं प्रतिषटकाचा विचार केला 13.25 सरासरी आहे. निश्चित प्रत्येक षटकामागून एखादा मोठा फटका आवश्यक आहे अमर कासने या संघाला. अगेन्स्ट गोलंदाज प्रभाकर फलंदाज निश्चित थोडासा स्टेप आउट झाला होता लाईनपासून मात्र बॅट आपण थोडीशी विभक्त पद्धत लाईनअप करू शकला नाही. चेंडूची लाईन रीड करू शकला नाही. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता. निर्धाव चेंडू वारंवार चुका पाहतोय. फलंदाज रामदासच्या बॅटमधून निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर धावसंख्या ती 1-3 अगेन्स्ट गोलंदाज प्रभाकर. बॅक टू बॉलर समारा निश्चित आपल्या फळतूरमध्ये चेंडूला कडे कलेक्ट करता आला आणि चेंडू मिडअपला जातो. इनफिल्डमधून अरविंद याला पण पाहिलं होतं चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. एक धाव सगळ्या धावसंख्या होती ती 1-4. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर परिपूर्ण बॅकफुट आपण पाहतोय. अमर कासने संघ विजयाचं लक्ष 53 धावांचं आणि पहिल्या षटकातून फक्त आणि फक्त मिळतात त्या 4 धावा आणि महत्त्वाचा फलंदाज जेवण मात्र डगआउटला आहे. पॉवर प्लेच्या गोलंदाजीमध्ये आपण निश्चितच पॉवर पाहिली होती. गोलंदाज प्रभाकरची अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी संघटनेकडे विश्वासाने विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी पहिल्या षटकारामधून प्रभाकर याची आपण पहिली फक्त आणि फक्त 4 धावा देऊन एक महत्त्वाचा फलंदाज ज्याने बाद केला होता. आता मात्र दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते आणि ह्या इथून मात्र जर निश्चितच कमबॅक करायचं असेल अमर कासने या संघाला तर एक मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. अटॅक क्रिकेट खेळणं अत्यंत गरजेचं आहे. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हेच एक बचावाचं साधन असतं. प्लीज थोडासा आपण वेल कमी घ्या. पंचांना विनंती असेल आपण टाइम सेट करायचा. जो संघ उशीर करेल त्याला आपण पॅनलाइज करायचं पॅनल्टी लावायची आहे. कैलाश येतो वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं. गोलंदाज कैलाश हलक्याच पॉलचा रणवीर पंचांना क्रॉस करतो राईट अमोरचा मारा करतो स्ट्राईक रोटेट करतो रामदास अँड बेस्ट टेक्निकल बॅट्समन अमर कासने संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प काढ आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडंसं अप्रकारच्या अंदाजाने चेंडूला खेळून काढला. चेंडू थर्डमॅन रिझनमधून ट्रॅव्हल येतो प्रवास करतो आणि मैदानाला हळूहळू गुदुळ्या करत करत चेंडू सेम आरशे बाहेर जातोय चौकार. आता मात्र अतिशय चांगला फटका थोडासा अंदाजचा फटका आपण पाहिला होता. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू सुंदरसं स्टिअर केलं होतं चेंडूला आणि चेंडू डीप थर्डमॅन सेम आरशेमधून ट्रॅव्हल येतो प्रवास करतोय चौकार. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या लगेच आपण. धावसंख्या मात्र 4 ने पुढे सकते ती 8. सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर निश्चित अशा फटक्यांची आवश्यकता आहे. अगेन्स्ट गोलंदाज कैलाश हलक्याच पॉलचा रणवीर पंचांना क्रॉस करतो राईट आर्म ओवरचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय रामदास ज्याच्या बॅटमधून आपण पहिले आतापर्यंत 7 धावा. चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू शॉर्ट
मिडाउंडला येतोय आउटफील्ड मधून, मात्र जोपर्यंत चेंडूची फेक केली जाते तोपर्यंत मात्र एक दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न, आणि या प्रयत्नामधून मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होतोय अमर कासने संघाचा नाणा. दोन धावा कंप्लीट आहे तिसऱ्या धावीसाठी, मात्र फलंदाज बाद आहे. दोन धावणी संघात धावसंख्या दोन्ही पुढे सगळी धावसंख्या होती ती 10. दुहेरी अंकामध्ये प्रवेश केले जातात. आता मात्र येणाऱ्या फलंदाजामधून आपण संघातील सर्वात महत्त्वाचा बिग हिटर शरद, आणि निश्चित शरद याच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, जर सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर शेवटच्या क्षणापर्यंत शरद याला मैदानामध्ये राहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण शरद हा असा फलंदाज आहे की ज्याच्याकडे चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता आहे, उत्तम फलंदाज आहे. बॅट्समन शरद हलके येतोय. सुलतान ऑफ अमर कासने संघाचा सुलतान आहे, आणि नेहमीच प्रत्येक स्पर्धेमधून अतिशय उत्कृष्ट कामगिरी ज्याची आपण पाहतोय, खास करून बिग हिटसाठी हा खास ओळखला जातोय. मोठ्या फटक्यांसाठी अतिशय माहिर आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज कलाश, स्थायिक रोडेट करतो रामदास. आपटेकरपर्यंत चेंडू पुन्हा एकदा चेंडूला बेरकावून दिले, चेंडू थर्डमॅनला जातोय. दोन क्षेत्रांना बीट करून चेंडू सीमारच्या बाहेर जातोय, चौकार येतोय. चौकाने संघात धावसंख्या 4 धावांनी पुढे सरते, धावसंख्या होती ती 14. आता मात्र दुसऱ्या षटकारामध्ये थोडासा कमबॅक करताना आपण अमर कासने संघाला पाहतो, विजयासलक्ष 53 धावांचं आहे. मात्र दुसऱ्या षटकारामध्ये थोडीशी धावांची लयलूट, खास करून कैलाशाचे थोडेसे हापी चेंडू आपण पाहतोय, आणि सुंदर फलंदाजीचं एक प्रत्यक्ष आपण रामदासच्या बॅटमधून पाहतोय. आतापर्यंत दोन चौकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात, संघात धावसंख्या चौकारने पुढे सकते ती 14. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत 3 चेंडूची फेक झालेली आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज कैलाश, मिस टाइम फटका बघूया. चेंडू हवेमध्ये, शत्रक्षक खाली आहे. अप्रतिम झेल कलेक्ट केला जातो, बॉल जॅच कॅच विकासाच्या माध्यमातून इनफील्डमधून चांगलं शत्ररक्षण केलं जातं. महत्वाचा फलंदाज रामदास याला मात्र आता मैदान सोडावं लागतं. चला लगेच न्यू बॅट्समन आपण यायचंय. भगवानची भोईर न्यू बॅट्समन. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज कलाश. आता मात्र स्ट्राईक रोडेट करण्याची संधी आहे. संघातील सर्वात महत्वाचा ट्रामकार्ड उत्कृष्ट फलंदाज शरद. पहिला चेंडू ऑफसाईडला केला जातो, इनफील्डच्या वरून चेंडू जातोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. आउटफील्ड आपण पाहतो अरविंद चेंडूला जोपर्यंत कलेक्ट केले जातो तोपर्यंत मिळतील. दोन धावा, दोन धावांनी शरद आपलं वैयक्तिक खातं खोलतो. दोन धावांनी संघात धावसंख्या 2 धावांनी पुढे सरते, धावसंख्या होते ती 16. कलाश या ठिकाणी मात्र चेंडूला समोरून केले, चेंडू मिडॉपवरून लॉंग ऑफला जातोय. आउटफील्डमध्ये आपण पुन्हा एकदा पाहिलो तर अरविंद याला चांगलं शत्ररक्षण झालं होतं, मात्र दोन धावा कंप्लीट केले जातात. दोन धावांनी संघात धावसंख्या 2 अंकांनी पुढे सरते, धावसंख्या होते ती 18. अजूनही येणाऱ्या 12 चेंडूमधून त्रेपन्न धावांचं एक विशाल लक्ष येणार. 18-12 चेंडूमधून विजयापासून अजूनही 35 धावा दूर आहे. तिसरं षटक दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचं. तिसऱ्या षटकामध्ये बघूया अमर कासने संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय, ह्या उलट गौदी ओळ्या संघ कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतोय. आणि निश्चित सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर अमर कासने संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकडे शरद अडके ह्या फलंदाजाला बाद करणं, ह्या अगेन्स्ट जर या सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर अमर कासने संघाचा शरद याला शेवटच्या क्षणापर्यंत मैदानामध्ये थांबण्याचं गरज आहे. दो गज दूरी मास्क पहनना है जरूरी. मित्रों सध्या कोरोनाचा संकट, पुन्हा एकदा कोरोनाचं संकट येते आणि त्या अनुषंगाने सर्वांनी सुरक्षितता बाळगायची आहे, सर्वांनी मास्कचा वापर करायचा आहे.
मिळेल फक्त आणि फक्त एकदम एकदम सगळ्या धावसंख्या एकने पुढे सगळ्या धावसंख्या होती 19 आता स्ट्राइक रोडेट कडे संधी ती शर्दी आला अंकुश तिसरे षटक पंचांकडे गाडी घेतोय रॅटम राऊंडचा मारा शर्दीच्या बॅट मधून अतिशय उत्कृष्ट फटका एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न दोन धाव कंप्लीट धाव संख्या दोन ने पुढे सकते 21 अगेन्स्ट गोलंदाज अंकुश अक्रॉस द लाइन खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅट मध्ये मात्र संपर्क साधता आल्यानंतर निश्चित एक लॉलीपॉप चेंडू आपण पाहिला होता बॅट आणि चेंडू मध्ये हलकासा स्पर्श निश्चित झाला होता व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं एक धाव मिळते फलंदाज झाला मात्र ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार होता तसा मात्र घेता नव्हता आला तो फलंदाज शरद याला फुलेंचा चेंडू बिरकावून दिले जातो अतिशय उत्कृष्ट फटका भगवान भैरवच्या बॅट मधून येतो चौकार सुंदर सौंड्रव्य अतिशय चांगला फटका आपण पाहतो एका टप्प्याने चेंडू जातो वाडीश व्हाईट ऑफ लॉंगान सेम अर्षा बाहेर चौकार येतो चौकार संघात धावसंख्या 4 धावांनी पुढे सरते धावसंख्या होती ती 26 अजूनही विजयापासून तब्बल 27 धावा दूर आहे आणि आमचे गुणले अल्पेश गायकवाड यांच्या माहितीनुसार अजूनही 8 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 8 चेंडूमधून 27 धावांची गरज आहे चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अंकुश हलक्यात पडूनचा रडम घेतो पंचांना क्रॉस करतो राईट आर्म राऊंडचा मार या ठिकाणी चेंडू सुंदर सौंड्र अतिशय चांगला फटका चेंडू ग्राउंडेड होतोय आउटफील्डमधून आपण पाहिलं होतं थोडंसं मिसफील केलं होतं चेंडूला आणि दोन धावा मिळतील फलंदाजाला या दोन धावणी संख्या धावसंख्या 2 अंकाने पुढेच रखते आता येणाऱ्या 7 चेंडूमधून विजयापासून 25 धावा दूर आहे आता धावा किती झाल्या महत्त्वाचं नाही धावा किती हव्यात हे फार महत्त्वाचं झालेलं आहे 7 चेंडू आणि 25 धावा सामना अजूनही संपलेला नाही आहे एखादा मोठा फटका निश्चितच या ठिकाणी कमबॅक करू शकतो चेंडूला फक्त ऑफसाईड ऑफ ड्राईव्ह केलं जातं एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा आता येणाऱ्या 7 चेंडूमधून विजयापासून 23 धावा दूर आहे सहा चेंडू 23 धावा दो गज दूरी मास्क पहनना जरूरी प्रत्येकाने सतर्क बाळगायची आहे येणाऱ्या 7 चेंडू मधून विजयासाठी अजूनही 23 धावा दूर आहे चला ओळी संघ आपला विनंती असेल आपण लगेच आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत आपण पाहतो क्रिकेटचं फेस्टिवल क्रिकेटचं बिग इव्हेंट क्रिकेटचं बिग शो क्रिकेटचं महासंग्राम क्रिकेटचं जुनून क्रिकेटचं जलोष क्रिकेटची दत्तर क्रिकेटचा महाकुंभ मेळा आणि क्रिकेटचा रणसंग्राम आणि क्रिकेटची आपण पाहतो एक चांगली पंढरी अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं अतिशय देखणं चिकणं अप्रतिम उत्कृष्ट आयोजन या स्पर्धेचे प्रणेते या स्पर्धेचे कर्तादत्ता या स्पर्धेचे प्रणेते आणि या स्पर्धेचे वन मॅन शो श्यामदादा शेठ चौधरी यांची आपण देन पाहतोय 7 चेंडू 23 धावा असं समीकरण विजयासाठी अमर कासणे संघाला गोलंदाज संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज प्रवीण ज्याच्या बॅटमधून आपण पाहिली होती उत्कृष्ट फलंदाजी आता मात्र बघूया गोलंदाजी कशा प्रकारे करतोय लॉंग रन पंचांना क्रॉस करतो राईट मोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतो संघातील सर्वात विस्फोटकचा फलंदाज शरद हळके आणि पहिला चेंडू फुल्यांचा चेंडू चेंडूला बिरकावून दिला एक्झिट चेंडू बघूया कुठं ट्रॅव्हल होतोय झेल सोडला जातो जीवदान दिलं जातं आयुष्यमान भवचा आशीर्वाद तीन धावा ओमसाहेब पिसे असंघ देखील या ठिकाणी दाखल होते संघाचा संघटक आणि त्याचबरोबर त्यांचे इतर सहकारी या सर्वांचे स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत आता विजयापासून 20 धावा दूर आहे 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे 5 गेंदे शेष आहे आणि वेळी 5 गेंदो में 20 रनों की जरूरत आहे
चेंडूला सुंदर सा स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतो. चेंडू कवर क्षेत्रामध्ये जातोय. मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. येणाऱ्या चार चेंडूमधून विजयासाठी अजूनही 19 धावांची गरज आहे. मिशन थोडस इम्पॉसिबल आहे. विशाल आपण जे पहिले षटक पाहिलं होतं, पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा ज्या आलेल्या होत्या त्याच कुठेतरी या संघाला परवाच्या काहीत नाही. तर कारण 10 धावा जर असत्या पहिल्या षटकामधून तर समीकरण या ठिकाणी. मात्र फुल्यांचा चेंडू बिरकावून दिला जातो, ऑन साईडला जातोय. वन बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडूला कलेक्ट केलं जातं. दुसऱ्या धाव्याची मागणी, 2 धावा कम्प्लीट आणि येणाऱ्या अजूनही 3 चेंडूमधून तीन चेंडू आणि 17 धावांची गरज. थोडस मिशन इम्पॉसिबल आहे. आणि या ठिकाणी मात्र शरद अलक्याच्या बॅट मधून निघतो अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, षटकार. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक, अति देखना फटका आपण पाहतोय. चेंडूची फेक करायची आहे. अजूनही उरलेली 2 चेंडू मधून विजयासाठी 11 धावांची गरज आहे. 2 चेंडू शेष आहेत आणि 2 चेंडू मधून 11 धावांची गरज आहे. या अगोदर मी म्हटलं होतं शरद अलकी याच्याकडे चांगली बॅटिंग आहे. मॅच बॉल असेल तर द्यायचं आहे. येणाऱ्या 2 चेंडू मधून अजून विजयासाठी 11 धावांची गरज आहे. या ठिकाणी मात्र थोडस पलटवार करताना, कमबॅक करताना आपण पाहतोय अमर कासने संघ. खास करून शरद अळकेच्या बॅट मधून अतिशय चांगला फटका आपण पाहिला. कुठं संघाला थोडस चेंडूला थोडासा अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने प्रहार केला जातो. चेंडू ऑन साईडला येतोय. आउटफील्डमधून चांगले क्षेत्ररक्षण विकास करतोय. मात्र मिळतील फक्त आणि फक्त एक धाव मिळेल. आता मात्र जे पराभव आहे थोडंसं कुठं ते अटेल झालं. विजयापासून तब्बल 10 धावा ना, 10 धावा दूर आहे आणि शेवटचा अंतिम चेंडू शेष आहे. आता जो पराभव आहे तो जवळच्या जवळ अटेल झालेला आहे. येणारा एक चेंडू आणि विजयापासून तब्बल 10 धावा दूर आहे. प्रथम कुमार चाबिंद्रा संघाचा संघ नाही का आपण टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. प्रथम कुमार चाबिंद्रा त्याचबरोबर विजेता संघ अर्थात सध्या तरी विजयाच्या उंबठ्यावर आपण पाहतोय. गौदी ओळी असतात आणि पराभवाच्या खाईमध्ये आपण पाहतोय अमर कासने संघ. एक चेंडू 10 धावा, मिशन इज इम्पॉसिबल. मात्र क्रिकेट काही घडू शकत. प्रवीण चेंडूला बिग इड घेण्याचा प्रयत्न, मात्र व्यवस्थित टाइम साधता आले नव्हतं. चेंडू जातो शॉर्ट, फाईनली गेला. मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. धाव कम्प्लीट झालेली नाही आहे. पराभव आहे तो स्वीकारलेला आहे. आणि ह्याचबरोबर अमर कासने स्पर्धेतनं बाद होतोय. आज निश्चितच चांगली कामगिरी आपण पाहतोय गौदी ओळिया संघाची. आणि ओळी संघामधून एक उत्कृष्ट कामगिरी ज्या फलंदाजी केली तोच ठरतो या स्पर्धेचा मानकरी. प्रवीण जोशी त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या 31 धावा